काल दिनांक 8 ऑगस्ट रोजी दिवा पूर्वेतील नारायण भगत नगर मधील रहिवाशी प्रेम कुमार चौहान राहणार ओम साई इंग्लिश स्कूलच्या बाजूला नारायण भगत नगर दिवा पूर्व याची 6 महिन्याची चिमुरडी रोहिणी हिचा दिवत असलेल्या पुराच्या पाण्यात भिजल्या कारणाने तापाने फणफणून व दिवा शहरात ठाणे मनपाचे आरोग्य केंद्र नसल्यामुळे या गरीब कुटुंबाला वेळीच उपचार न मिळाल्याने चिमुरडीचा काल कळवा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना मृत्यू झाला. प्रसंगी समाजसेवक अमोल केंद्रे यांनी धाव घेऊन सदर कुटुंबांचे सांत्वन केले. तर गेली वर्षभर आरोग्य केंद्रासाठी पाठपुरावा करत असून 4 लाखांच्या वर लोकसंख्येच्या शहरात आज कोटीच्या घरात मालमत्ता कर जमा होत आहे, तरी देखील तेव्हा शहरातील आरोग्य केंद्राचा अभाव असल्यामुळे सदर चिमुरडीचा बळी गेला असून ठाणे मनपा का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न दिवा शहरातील रहिवाशांना पडला आहे. न्यूज रिपोर्टर संतोष पडवळ, शिवनेर प्राइम ठाणे. और बीमार हुआ मैं इधर उधर दवाखाने में भाग दौड़ कर रहा है, यहाँ कोई सुविधा नहीं यार, डॉक्टर से सही नहीं हो पाया. आज सुबह मैं लेके जा रहा था शिवाजी हॉस्पिटल तो स्टेशन पे मेरा लड़की ऑफ हो गया. आज दिवा येते 4 ऑगस्ट रोजी जे पाणी भरलं होतं त्या पाण्यामध्ये एखाद्या बाळाचा मृत्यू झालेला आहे, ते 6 महिन्याचे आहे आणि नारायण नगर येथे ते रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव प्रेम चव्हाण आहे. त्यांची मुलगी 6 महिन्याचे आहे आणि तिला पाण्यामुळे आजार जडला आहे आणि त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. त्यांचे वडील आणि त्यांची आई इथे आहेत. दिवा शहरामध्ये दुःखद घटना घडलेली आहे. नारायण भगत नगरमध्ये 6 महिन्याच्या चुमुकलीचा आज त्या प्रशासनाने प्रशासनाच्या गलतान काबरामुळे आज त्याचा बळी गेलेला आहे. असा बळी परत असा दिव्यामध्ये जायला नाही पाहिजे. मी सरकारी दवाखान्याचा दिव्यावाशांसाठी असता आज मला वाटतं कदाचित हा बळी गेला नसता, कारण मी वेळोवेळी पाठपुरवठा करतोय. 10 महिन्यापासून मी पाठपुरवठा करतोय, आपण पाहू शकता. मी हॉस्पिटलसाठी एक मोर्चा काढलेला आहे. त्याच्यानंतर 16 दिवस ठाण्याला अमर उपोषण केलेलं असतं आणि आताही 15 ते 20 दिवसापूर्वी मी इथे दिव्यामध्ये हे अमर उपोषणा बसलो होतो. त्यावेळेस त्यांनी महानगरपालिकेने फक्त ते लिखित येतात की आम्ही आरोग्य विभागाशी हॉस्पिटलचा संबंध आहे, आम्ही त्यांना पुढील कारवाईसाठी कळवलो आहे. हे फक्त कळवतच राहणार का? आज ठाणे महानगरपालिकेला समाविष्ट होऊन आज 27 वर्ष झाले दिव्यामध्ये. आज करोडो रुपयांनी दिव्यावाशी टॅक्स घेतला जातो. दिव्या शहराची एवढी लोकसंख्या असताना एवढा भरमसाठ टॅक्स घेतला असताना जर एखाद्या नागरिकांनी टॅक्स नाही भरता त्या रूमला सील मारलं जातं, मग तुम्ही एक आरोग्य केंद्र देऊ शकत नाही का? आज ठाणे महानगरपालिकेची आणि शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. सर्व 8च्या 8 लोकप्रतिनिधी इथले आहेत, आमदार साहेब आहेत आणि तसं म्हटलं तर पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री जे आहेत तेही इथं असताना, एवढं सर्व एखादी सत्ता असताना तुम्ही दिवावाशीसाठी जर एक छोटंसं आरोग्य केंद्र भले ते भाडेतत्त्वावर घ्या तुम्ही एवढं देऊ शकत नाहीत. हे अतिशय निर्लज्जपणाची गोष्ट आहे आणि याची तुम्हाला स्वतःला लाज वाटली पाहिजे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राइमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.